संख्याला शून्य। जेव्हा शून्य मिळून जातो तेव्हा तुमचे दशक चिन्ह संख्या स्ट्रॉंग होऊन जातो। दशक चिन्ह नंतरचे जे दशक चिन्ह एक पॉइंट आहे त्या पॉइंट नंतरच्या म्हणजे सात अष्टमांश सुद्धा शून्य पॉइंट 875 शांत दशा स्वरूप आहे। परंतु काही संख्यांचं दशांशांक संख्या बदलत नाही, जसे मी इथे लिहिले चार तृतीयांश, चार तृतीयांशला भाग दिला तर चार एक तीन एक तीन तुला एक दशांशिने दहा तीन त्रिक नऊ तुला परत एक परत शून्य ठेवला तीन त्रिक नऊ परत तुला एक शून्य तीन त्रिक नऊ परत एक उरला काय होतंय तिन्याचं वारंवार रिपिटेशन होतंय कशानंतर दशांशानंतर म्हणजे एक पॉइंट तीन 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 जितके वेळेस करणार तितके वेळेस म्हणजे याचा अर्थ की शेष माझा शून्य मिळत नाहीये म्हणून दशांशानंतर जी संख्या आहे ती एक संख्या कोणती संख्या तीन ही अनंत पर्यंत रिपीट होते। रिपीट म्हणजे गणिताच्या भाषेत म्हणतात आवृत्त। काय म्हणतात आवृत्त किती वेळेस अनंत वेळेस म्हणजे या दशा विस्ताराला काय म्हणतात अनंत आवृत्त अनंत आवृत्त म्हणजे लिहायचं चार तृतीयांश संख्येचं
अनंत आवृत म्हणजे अनंत वेळेस नऊ हा आवृत म्हणजे रिपीटेशन होते, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये नऊ बार, शॉर्टकट मध्ये वारंवार नऊ न लिहिता फक्त एकच बार लिहिता त्याच्यावरती लाईन दाखवायची, नऊ बार, नऊ बारचा अर्थ होतो की नऊ ही संख्या वारंवार रिपीटेशन होते. कुठपर्यंत? अनंतपर्यंत. बरोबर. आता पुढची संख्या आहे माझी चार पूर्णांक एक अष्टमांश. बरोबर, चार पूर्णांक एक अष्ट याच्यासाठी आपल्याला मिश्रा पूर्णांक ते अपूर्णांक दाखवायचं. आठशे बत्तीस, बत्तीस आणि एक सत्तेतीस, पहिला आठ, आठ आणि तेवीस भागायचं, भागा करायला आठशे बत्तीस उठला एक, भागताना आम्ही म्हणून पॉईंट शून्य, आठ अंक दो. बरोबर, परत भाग द्यायचा, शेष शून्य येतो तो परत भाग द्यायचा, मग आपल्याला कळेल की कोणतं स्रोत येत आहे. आठने सोळा, शून्य आठ पंचे चाळीस, शेष झाला शून्य, म्हणजे तुमचं चार पॉईंट एकशे पंचवीस. पुढे तुमचा शेष शून्य केला म्हणजे दशांशचे चिन्हानंतरचे किती चांगल्या, कोणतं स्वरूप आहे, सात दशांश स्वरूप. बरोबर, सर्वांनी याप्रमाणे सर्व प्रक्रिया करायची. त्याच तुम्हाला मी उदाहरण घेऊन देते की ज्यामुळे तुम्हाला समजेल की अनंत अनावृत कोणतं आहे. Okay.